कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनची आज विशेष सर्वसाधारण सभा होती जिल्हा बार असोसिएशनच्या मान्यतेशिवाय राज्य वकील परिषदेचा खर्च कसा केला या मुद्द्यावरून या सभेत वादळी चर्चा झाली बार असोसिएशनच्या अध्यक्षांनाच काही माजी पदाधिकाऱ्यांनीच धारेवर धरलं परस्परांवर गंभीर आरोप करत त्याला प्रत्यारोप अशा वातावरणात ही सभा उरकण्यात आली इतरांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या वकिलांच्या संघटनेच्या सभेतच जोरदार वादावादी झाल्यानं हा एक चर्चेचा विषय बनला आज दुपारी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा झाली घटना दुरुस्ती आणि इतर विषय सभेसमोर होते आजच्या सभेत राज्य वकील परिषदेच्या आयोजनावरून आणि खर्चावरून चांगलेच खटके उडाले बार चा वकील परिषद कशी घेतली तसंच इतका खर्च का केला या मुद्द्यावरून काही सभासदांनी अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना जाब विचारला बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत देसाई यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण काही माजी पदाधिकाऱ्यांनी त्यांना धारेवर धरलं खंडपीठ चळवळीचं आंदोलन मोडीत काढण्यासाठी ज्या न्यायमूर्तींनी प्रयत्न केले होते त्यांनाच बोलावून कोल्हापुरात वकील परिषद घेतल्याबद्दल बार असोसिएशनच्या काही सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली त्यावरून माजी अध्यक्ष आणि माजी पदाधिकाऱ्यांनी विद्यमान कार्यकारिणीवर टीका केली अखेर अध्यक्ष आणि बार कौन्सिल सदस्य यांनी सभेतून बाहेर जाणं पसंत केलं त्यानंतरही माजी अध्यक्ष महादेवराव आडगुळे आणि अन्य माजी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोल्हापूर बार असोसिएशनची सभा चालू ठेवण्यात आली यावेळी अॅडव्होकेट शिवाजीराव राणे माणिक मुळीक आरेल चव्हाण गिरीश खडके अशोकराव पाटील प्रशांत शिंदे रणजित गावडे यांनी विद्यमान अध्यक्षांचा निषेध करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली एकूणच बार असोसिएशनची आजची सभा वादळी झाल्यानं हा एक चर्चेचा विषय बनला आहे